आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने मिरजेतील कृष्णाघाट आणि निलजीबामनी इथं पुराचं पाणी आल्यामुळे लोकांचे आणि जनावरांचे महापालिकेनं स्थलांतर केले. मिरजेच्या जनावर बाजार इथं 40 जनावर आणि 6 कुटुंबांना आणलं आणि शेतकरी भवन इथं लोकांच्या राहण्याची, जेवण आणि नाश्त्याची सोय केली आहे. तर 40 जनावरांच्यासाठी राहण्याची, चारा आणि पाण्याची सोय केली आहे. संदीप गस्ते बोलतोय मी, कृष्णाघाट निलजी रोड. पाणी आल्याबद्दल आम्हाला पुराची पातळी वाढत असताना त्यातनं निघायची व्यवस्था केली आहे. आम्हाला महानगरपालिकेने चारा बिराची व्यवस्था केली आहे, स्थलांतरित व्हायला लावल्यात. पूर्ण आमच्या जवळजवळ कुटुंब भरपूर आहेत, 40 जनावर आहेत. जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था आमची व्यवस्था केली आहेत. पूर पातळी वाढल्यामुळं आम्हाला तिथं स्थलांतरित करायला लावल्यात. माझं नाव महादेव मुत्तप्पा कनुरे. आम्ही निलजी बामणी इथलं आम्ही रहिवासी असून तिथं आम्हाला इथं पूर आलेला आहे. त्यामुळे इथलं महानगरपालिकेनं ते आम्हाला तिथं आम्हाला जनावर बाजार इथं आम्हाला त्यांनी स्थलांतर त्यांनी करायला लावलेत आम्हाला इथे त्यांनी. आणि इथं महानगर पालिकेनं इथलं लाईटा सोय, सगळं जनावरांचे चारा सोय, जेवणाची सोय त्यांनी इथं आम्हाला सगळी त्यांनी इथं केलेले आहेत. आणि इथलं इथं आमच्या इथं सगळ्यांची इथं 40 इथं जनावरं आहेत. त्यांच्या इथं महापालिकेकडून इथं आम्हाला राहण्यासाठी राहण्याची जागा इथं आम्हाला सगळं मिळालं आहे. नमस्कार, मी परशुराम सदाशिव वरकल, महापालिकेचा कर्मचारी असून माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाने मिरज मार्केट यार्ड येथे, शेतकरी भवन येथे आमची नियुक्ती केलेली आहे. आणि मी आणि आमचे सहकारी अमित राऊत आणि बाकीचे आरोग्य विभागाचे 3 कर्मचारी, आणखी कृष्णाघाट निमणी बामणी येथील त्या लोकांचे राहण्याचे आणि खाण्याचे पिण्याचे आणि जनावरांची व्यवस्था तिथं होत नव्हती. त्यामुळे महापालिकेने इकडे सर्व जनावरांना आणि 5-6 कुटुंबांना इथं आणलेले आहेत. एकूण 40 जनावर असून 6 कुटुंब असून त्यांचे राहण्याचे, खाण्याचे, पिण्याची व्यवस्था महापालिकेने केलेले आहेत. आणि माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाने सगळं पूर्णपणे त्यांची सोय जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत आणि सगळ्यांना दिलेले आहेत.